श्रोते हो नमस्कार. मोहीम किल्ले स्वच्छतेची या मालिकेअंतर्गत आपण विशाल पाटील याच्याकडून किल्ले स्वच्छतेबद्दल माहिती घेतो आहे. विशाल, तू म्हणालास की आपण किल्ल्यावर जाताना कचरा होऊ नये असं सामान घेऊन जावं आणि तिथे असलेला कचरा पण वेचावा, हे मागच्या भागामध्ये तू सांगितलंस. पण त्याच्या खेरीज किल्ल्यांची स्वच्छता कुठल्या कुठल्या प्रकारे करायची गरज पडते? श्रमदान मोहिमा ही निसर्गमित्राची खासियतच आहे. यासाठी वेगवेगळ्या गडांवर जाऊन तिथली टाकी साफ करणे, पाण्यातील गाळ उपसणे, जेणेकरून त्यातील पाणीसाठा आहे जो वर्षभर राहील, किल्ल्यांवरती राहील, किल्ल्यावरती जे येणारे नंतर ट्रेकर वगैरे आहेत त्यांच्यासाठी हा पाणीसाठा सुरक्षितरित्या राहील. तटावरील झाडझाडोरा काढणे, त्याच्यामुळे तटबंद्या किंवा आपले जुने ऐतिहासिक ठेवा जो आहे तो मोकळा होईल. दरवाजे साफ करणे किंवा दरवाजांमध्ये जे काही मातीखाली गाडलेले अवशेष आहेत त्यांना मोकळा श्वास देणे ही कामं संस्था करत असते. आणि यातून किल्ल्यावरती अजून साफसफाई किंवा काही ठिकाणी वाटा ज्या आहेत त्या बुजल्या गेलेल्या आहेत, लोकांचा राबता नसल्यामुळे म्हणा किंवा दुसऱ्या काही कारणांमुळे त्या वाटा मोकळ्या करणे, याच्यामुळे जास्तीत जास्त पर्यटकांचा म्हणा किंवा ट्रेकर लोकांचा किल्ल्यावरती ओघ येईल. याच्यासाठी ह्या वाटा पण तुम्ही स्वच्छ करता? हो. तुम्ही ही सगळी कामं करताय तर त्याच्या बरोबरीने आणखीन कुठली महत्वाची कामं केलेली असतील तर ती उदाहरणं सांगी. पर्यावरणाबद्दल जनजागृती होण्यासाठी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कर्नाळा किल्ल्यावरती साफसफाई मोहीम घेतली होती. त्यामध्ये पनवेल नजीकच्या बऱ्याचशा लोकांनी सहभाग घेतला होता आणि तिथूनच पुढे लोकांमध्ये ही जनजागृती होत गेली. आणि त्यातून जशी आपण किल्ले सफाई करतो तसा आपला जवळचा परिसरसुद्धा साफ करणं गरजेचं आहे आणि याचाच एक भाग म्हणून पनवेलजवळ असलेली गाढी नदी स्वच्छता मोहीम संस्थेने घेतली होती. आणि या मोहिमेमध्ये प्रत्येक शनिवार रविवार नदी किनारी जाऊन नदीमध्ये सांडलेले निर्माल्य म्हणा किंवा कचरा जो काय असेल, मेडिकल वेस्ट असेल, हा सगळा कचरा उचलायचं आणि त्यांनी नदी स्वच्छता केली होती. यामुळे झालं असं की आपलं कार्य बघून पुढच्या रविवारी 2-4 लोक का होईना वाढलेली दिसत होती आणि हे आमच्यासाठी खूप चांगले इंटेन्शन्स होते. आणि नदी स्वच्छ झाली आता पुढे काय, तर नदी स्वच्छ झाली तर नदीचा पुढचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी वृक्षारोपण मोहीम घेतली आणि वृक्षारोपणामध्ये हजारोच्या आसपास झाडे लावली. आणि याचं एक विशेष गोष्ट म्हणजे फेब्रुवारी ते मे या कालावधीत संस्थेतील बरीच लोक जाऊन त्या झाडांना पाणी घालण्याचं काम करतात. हे खूप महत्त्वाचं आहे झाडं जगवण्याच्या दृष्टीने. तर तुम्ही म्हणजे फक्त किल्ल्यांच्या वरतीच असं नाही तर सपाटीवर सुद्धा आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा म्हणून अनेक प्रयत्न करता. आता हे सगळं काम करायचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक असायला हवेत, तर स्वयंसेवक मिळवण्यासाठी किंवा अधिकाधिक लोक आपल्या कामांमध्ये मोहिमांमध्ये सहभागी व्हावेत यासाठी संस्था काय प्रयत्न करते? ट्रेकिंग, सायकलिंग, पदभ्रमण मोहिमा, किल्ल्यांवरती लोकांना नेणं यासाठी संस्था बरेच प्रयत्न करत असते. यासाठी पनवेल म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रातील जे काही गडकिल्ले आहेत तिकडे ट्रेकिंगच्या मोहिमा नेणं, लहान मुलांची शिबिरं नेणं आणि त्यातून मुलांना किंवा ट्रेकसाठी जे आपल्यासोबत येतात त्यांना निसर्ग शिक्षण, निसर्ग संवर्धनाचे धडे गिरवणे, यातून बरेच लोक प्रभावित होतात आणि ती देखील आपण जे कार्य करतोय त्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतात. श्रोते हो, किल्ल्यांच्या सफाईबद्दल, पर्यावरणाच्या सफाईबद्दल आणखीन माहिती आपण विशाल पाटील याच्याकडून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. आज आशिष शेडगेसह मी ज्योत्स्ना केतकर इथे थांबते. नमस्कार.